नमस्ते सगळ्यांना, लातूर प्रॉपर्टी सेल या यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। समोरच्या बाजूला जी वाहने जात आहे त्या ठिकाणी लातूरचा मेन औसा रोड आहे आणि औसा रोड किती प्राइम लोकेशन आणि VIP एरिया आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। ज्या ठिकाणी आपण उभे आहेत याच्या बाजूलाच कानडे हॉस्पिटल आहे आणि याच्यापासून थोड्याच अंतरावर असलेली प्रॉपर्टी आज आपण पाहण्यासाठी आलो आहोत। या प्रॉपर्टीबद्दल पूर्णपणे माहिती ही आपण व्हिडिओमध्ये दिली आहे, त्यामुळे व्हिडिओला कोणीही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे पहा। समोरच्या बाजूला जो रस्ता जातो त्या रस्त्याला ही प्रॉपर्टी आहे। अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करा। बेलचं बटन दाबून ऑलवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एकसुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही। चॅनल सबस्क्राइब करायला कुठलेही पैसे किंवा कुठलाही चार्ज लागत नाही, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करा। आमच्या चॅनलमार्फत खूप लोकांच्या प्रॉपर्टी विक्रीसुद्धा झाल्या आहेत आणि भाड्यानेसुद्धा गेल्या आहेत। जर तुमच्यापैकी कोणाची प्रॉपर्टी विकायची असेल तर ती प्रॉपर्टी आम्ही 1 रुपयासुद्धा न कमिशन घेता एका चांगल्या व्यक्तीला विकून देण्याचा 100% प्रयत्न करू। त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर हा आम्ही व्हिडिओच्या स्क्रीनवरसुद्धा देतो आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आम्हाला पर्सनल मेसेज करून तुमच्या प्रॉपर्टीची माहिती देऊ शकता। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकही आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि एक दिवस आधी प्रॉपर्टी कशी येणार आहे याची पूर्ण माहिती घेऊ शकता। आत्ता आपण प्रॉपर्टीच्या एकदम जवळ आलेले आहोत। ही प्रॉपर्टी स्कूल, कॉलेज, ट्युशन, हॉस्पिटल आणि मार्केट या सगळ्या सुविधांच्या एकदम जवळ आहे। समोरच्या बाजूला जे सिद्धांत अपार्टमेंट आपल्याला दिसत आहे त्या अपार्टमेंटमधील आपण प्रॉपर्टी आज पाहण्यासाठी आलो आहोत। या प्रॉपर्टीच्या समोरचा रस्ता हा 20 फूट साईजचा आहे आणि याच्या बाजूलाच असलेला रस्ता हा 25 फूट साईजचा आहे। समोरच्या बाजूला जो आपल्याला रस्ता दिसत आहे हा रस्ता डायरेक्ट कानडे हॉस्पिटलला जातो। या बिल्डिंगच्या एंट्रीला खूप मोठं आणि सुंदर या ठिकाणी गेट बसवलेलं आहे। गेटमधून जेव्हा आपण आतल्या बाजूला एंट्री करतो तेव्हा आपल्याला अतिशय मोठा असा 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचा पार्किंग एरिया पाहायला मिळतो। या बिल्डिंगच्या चारीही बाजूला कंपाऊंड केलेलं आहे आणि या ठिकाणी बिल्डिंगच्या खालच्या बाजूलाच आपल्याला पूर्ण ओनरची नावे पाहायला मिळतात। पाण्याच्या सुविधेसाठी पूर्ण बिल्डिंगमध्ये मिळून एक बोरवेल आहे आणि त्या बोरवेलला 12 महिने पाणी असतं। पाणी साठवण्यासाठी खूप मोठा हौदसुद्धा आहे। या बिल्डिंगमध्ये जो आपण फ्लॅट पाहण्यासाठी आलो आहोत तो फ्लॅट ग्राउंड फ्लोअरला आहे आणि त्याची ही बाल्कनी मागच्या बाजूला आहे। आत्ता हे घर मधल्या बाजूने कसे आहे ते आपण पूर्णपणे पाहणार आहेत। या ठिकाणाहून या बिल्डिंगच्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांना लागूनच या ठिकाणी 2 नंबरचा फ्लॅट आपण पाहण्यासाठी आज आलो आहोत। घरामध्ये एंट्री करण्यासाठी जो मेन दरवाजा आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला स्लायडिंग गेट बसवलेला आहे। या घराचा जो मेन दरवाजा आणि चौकट आहे ती लाकडी असून त्याच्यावर सुंदर अशी डिझाईनसुद्धा आहे। आत्ता आपली एंट्री या घराच्या हॉलमध्ये होते। हॉलची साईज खूपच मोठी आहे आणि हॉलला सुंदर असा कलरसुद्धा केलेला आहे। हॉलमध्ये बाहेरून उजेड यावा तसंच हवा यावी यासाठी एक मोठ्या साईजची खिडकी आहे आणि एक बाल्कनीसुद्धा आहे। हॉलमध्ये अतिशय सुंदर अशी टाईल्स केलेली आहे। हॉलमध्ये जो कलर कॉम्बिनेशन यांनी केलेला आहे तो 3 भिंतीवर वेगळा आणि 1 भिंतीवर वेगळा असा केलेला आहे। हॉलला लागूनच एक बाल्कनी आहे आणि बाल्कनीचा दरवाजासुद्धा खूपच सुंदर आहे आणि बाल्कनीची साईजसुद्धा खूप मोठी आहे। बाल्कनीमध्ये पूर्णपणे सेफ्टी राहावी यासाठी बाल्कनीला पूर्णपणे ग्रिल बसवलेली आहे आणि या ठिकाणी एक दरवाजासुद्धा त्यांनी करून घेतलेला आहे। या बाल्कनीची साईज ही अतिशय मोठी आहे आणि बाल्कनीमधूनच आपल्याला बाहेरची मोकळी हवासुद्धा मिळते। आत्ता आपण या घरातील किचन, कॉमन टॉयलेट, बाथरूम आणि बेडरूम कसे आहेत त्याच्याबद्दलसुद्धा पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहेत। आत्तापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायला विसरू नका। आत्ता आपण या घरातील किचन कसं आहे ते सुद्धा पाहणार आहेत। किचनमध्ये सुद्धा सेम दरवाजा बसवलेला आहे आणि सेम टाईल्स या ठिकाणी केलेली आहे। या बाजूला अतिशय सुंदर असा किचन वट्टा आहे आणि किचन वट्ट्याला सुंदर अशी ट्रॉलीसुद्धा या ठिकाणी बसवलेली आहे। किचनमध्ये व्हेंटिलेशन व्हावं यासाठी एक मोठ्या साईजची खिडकी आहे तसंच एक बाल्कनीसुद्धा आहे। किचनमध्ये सुंदर असा कलरसुद्धा केलेला आहे। किचन वट्ट्याच्या समोरच्या भिंतीवर थोडी टाईल्ससुद्धा केलेली आहे। दोन्ही ट्रॉलीच्या मध्ये जी जागा रिकामी आहे त्या ठिकाणची ट्रॉली काढून ठेवलेली आहे। किचनला लागून जी बाल्कनी आहे तिचा दरवाजासुद्धा अतिशय सुंदर आहे आणि बाल्कनीची साईजसुद्धा खूप मोठी आहे। कपडे धुण्याचा पॉईंट या ठिकाणी आहे आणि बाजूला नळाचं कनेक्शनसुद्धा आहे। बाल्कनीमध्ये सेफ्टीसाठी पूर्णपणे ग्रिल बसवलेली आहे। या घरामध्ये सध्या ओनर राहत नाही त्यामुळे या ठिकाणी साफसफाईचा थोडा अभाव आहे, या गोष्टींकडे आपण कृपया दुर्लक्ष करावे। आत्तापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायला विसरू नका। आत्ता आपली एंट्री ही या घराच्या बेडरूममध्ये होते। बेडरूमचा दरवाजा आणि टाईल्स एकदम सेम या ठिकाणी बसवलेली आहे। बेडरूममध्ये सुद्धा अतिशय सुंदर असा कलर केलेला आहे आणि व्हेंटिलेशनसाठी 2 मोठ्या साईजच्या खिडक्यासुद्धा या ठिकाणी बसवलेल्या आहेत। बेडरूममधील सामान ठेवण्यासाठी ओनरने स्वतः बनवून घेतलेलं या ठिकाणी कपाटसुद्धा आहे। बेडरूमची सुद्धा साईज खूप मोठी आहे।
बेडरूम मधील इतर सामान ठेवण्यासाठी समोरच्या भिंतीवर एक लाफ्ट सुद्धा म्हणजे सज्जा सुद्धा दिलेला आहे. आता आपण या घरामधील कॉमन टॉयलेट बाथरूम कसे आहेत याच्याबद्दल सुद्धा पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत. या ठिकाणी एक वॉशबेसिन आहे. बाथरूमच्या वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी थोडी जागा सुद्धा आहे आणि बाजूला पाण्याची टाकी सुद्धा ठेवलेली आहे. समोरच्या बाजूला इंडियन टॉयलेट बाथरूम आहे आणि या बाथरूमची साईज सुद्धा खूप मोठी आहे आणि बाथरूममध्ये पूर्णपणे टाईल सुद्धा या ठिकाणी बसवलेली आहे. व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्या साईजची खिडकी सुद्धा आहे. दोन्ही बाथरूमचा दरवाजा एकदम चांगल्या क्वालिटीचा या ठिकाणी बसवलेला आहे. या बाजूला आपल्याला कमोड टॉयलेट बाथरूम आणि आंघोळीची सुद्धा सुविधा असलेली बाथरूम पाहायला मिळते. या बाथरूममध्ये सुद्धा पूर्णपणे टाईल्स केलेली आहे आणि व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्या साईजची खिडकी सुद्धा आहे. या दोन्ही बाथरूम खूपच सुंदर आणि चांगले या ठिकाणी बनवलेले आहेत. आत्तापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायला विसरू नका. या संपूर्ण गोष्टींचा विचार करता हे घर खूपच सुंदर लोकेशनला आहे, तसंच एकदम कमी किमतीत आणि एकदम चांगल्या एरियातील घर आहे. ही प्रॉपर्टी स्कूल, कॉलेज, ट्युशन, हॉस्पिटल आणि मार्केट या सर्व सुविधांच्या एकदम जवळ असलेली प्रॉपर्टी आहे, त्यामुळे ही प्रॉपर्टी आपण अवश्य घ्या. या प्रॉपर्टीपासून फक्त 600 मीटर अंतरावर किडजी इंग्लिश स्कूल, आदर्श मारुती मंदिर आणि विश्व सुपर मार्केट आहे. 200 मीटर अंतरावर कानडे हॉस्पिटल आहे आणि 500 मीटर अंतरावर औसा रोड आहे. या घरामध्ये पाण्याच्या सुविधेसाठी या बिल्डिंगच्या छतावर एक मोठी पाण्याची टाकीसुद्धा आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता. या प्रॉपर्टीचा पूर्ण पत्ता म्हणजे सिद्धांत अपार्टमेंट, घर क्रमांक 2, रामनगर, आदर्श कॉलनी, औसा रोड, लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता, तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे किंवा कुठलाही चार्ज लागत नाही, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करा. या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना व इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही एक चांगलं काम करत आहेत तर प्लीज या व्हिडिओला तुमच्या जितकेही मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.